कुर्ल्यात एक इमारत पडली होती आणि त्यावेळी आपलं सरकार होतं, त्यावेळी देखील मी मंत्री होतो, पालकमंत्री होतो. आणि रात्री 2 वाजता जेव्हा मला बातमीची घटना जी घडली त्याची बातमी आली, रात्री 2 वाजता मी हे सगळं नाट्य सुरू असताना, दिवस रात्र आपल्याला माहिती हा सगळा जो काही एक ताण तणाव असतो तो असतोच आपल्याला, की आपले किती कोण फुटून येत आहेत, काय चाललंय, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तरी देखील 2 वाजता मी तिथे हजर होतो. तिकडचे जे स्थानिक आमदार होते आपले, मला लाज वाटते ही गोष्ट सांगायला, कारण त्यांना एकाकडे आपण शिवसैनिक समजत होतो, ते गुवाहाटीत होते, मजा मारत होते. की नाईकनगर हाऊसिंग सोसायटी ही कलेक्टर लँडवरील, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेवरती ही सोसायटी गेल्या 50-60 वर्षापासून उभी आहे. मी गेल्या 2-2.5 वर्षापासून किंवा त्याच्या आधीपासून माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब, त्यानंतर पालकमंत्री म्हणून आदित्यजी, त्याचबरोबर काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे वारंवार पत्र देत होतो की ही बैठक लावा. आणि कलेक्टर लँडचा विषय जो पेंडिंग आहे बऱ्याच वर्षापासून, आणि शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की आम्ही काम करून दाखवू म्हणून, पण ते काम काही झालं नाही. फक्त लास्टच्या कॅबिनेटमध्ये घाईघाईने एक निर्णय घेण्यात आला, पण तोही म्हणजे त्याला काही अर्थ नव्हता, अशा प्रकारचा निर्णय तो केला. तर आता आपल्याला ती पॉलिसी नीट चांगल्या रीत्या राबवायची आहे. आणि कलेक्टर लँड वरील सर्वच, म्हणजे कलेक्टर मुंबईतील सर्वच गृहनिर्माण धोरण, म्हणजे संपूर्ण म्हाडाची कॉलनी असतील, कलेक्टर लँडवरील जागा असतील, महापालिकेच्या जागेवर असतील, त्यांच्या ज्या ज्या अडचणी आहेत रिडेव्हलपमेंट करताना, पुनर्विकास करताना, तर त्या दूर व्हाव्यात ह्यासाठी मी आग्रही आहे. आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतोय. आणि निश्चितपणे ह्या सरकारमध्ये शिंदे सरकार नक्कीच ही लवकरात लवकर गोष्ट करतील अशी सुद्धा मला एक ग्वाही आहे. मला वाटतं असं की आपण नंतर जाण्यापेक्षा, हा जर का एखादी बिल्डिंग कोसळली त्यावेळी आपण त्यांना मदत करतो किंवा जाऊन भेटतो, ठीक आहे, पण त्याच्या आधीच जर का ह्या गोष्टी आपल्या रिडेव्हलपमेंटच्या झाल्या असत्या तर निश्चितपणे ही वेळ आज आली नसती.